मुख्यमंत्री अजीत राजा पवार के हाथों से यहाँ पे उद्घाटन किया जाएगा और नजीब मुल्ला के साथ में आप लोगों को यहाँ दिखा रहे हैं हम लोग। यहाँ पे उनके स्वागत और सत्कार के लिए काफी अच्छा इंतजाम किया गया है, काफी पुलिस बंदोबस्त राबोरी पुलिस का यहाँ पे किया गया है और यहाँ पे काफी इंतजाम यहाँ पे देखने को आपको मिलेगा। यहाँ पे आप लाइव के दिखा रहे हैं और यहाँ पे ऐसे ही तमाम वीडियो के लिए हमसे बने रही और आपको दिखाते हैं पूरी वीडियो। तो आप लोग हमारे साथ देख सकते हैं अजीत दादा पवार जो राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के उद्घाटन के लिए यहाँ पर आए हुए हैं राष्ट्रवादी की पार्टी के, और जिसके आपके लिए आप यहाँ पे देख सकते हैं कार्य नजीब मुल्ला साहब के हाथों से उनका स्वागत और सत्कार किया जा रहा है। यहाँ पर स्टेज पे पहुंच चुके हैं हमारे राबड़ी के मुख्यमंत्री माननीय अजीत दादा पवार साहेब, प्रदेश युवक संघ के अध्यक्ष सुरेशजी चौहान, प्रदेश उपाध्यक्ष माननीय प्रमोद मुंडेजी, माझ्याबरोबर जिल्हा मध्ये काम करणाऱ्या महिला जिल्हाध्यक्ष वनिताबाई भक्तगर, माझा तरुण मित्र युवकांचा अध्यक्ष मंचावरील उपस्थित सर्व सामान्य नगरसेवक, सर्व पदाधिकारी आणि यांच्यामुळे हे कार्यालय आम्ही अत्यंत कमी दिवसामध्ये उभा करू शकलो। तर प्रदेशाचे सरचिटणीस राष्ट्रवादीचे गटनेते ज्येष्ठ नगरसेवक मजीबजी मुंडेवार, मोहसिन शेख, अजिबाई
याचा अभिमान आम्हाला ठाण्यातील सर्व कार्यकर्त्यांना आहे आणि मी आणि नजीब मुल्ला आणि आमचे सर्व सहकारी एक रात्र दिवस एक रात्र करून आम्ही कार्यालय उभारलं। 27 तारखेला ज्यावेळेला अतिवृष्टीमुळे कार्यक्रम पुढे ढकलला गेला तेव्हा अनेकांनी देव पाण्यात ठेवले आणि इच्छा व्यक्त केली की कार्यालय उघडूचे पण नजीब आणि मी आम्हाला ठाम विश्वास होता की आपण ठाणेकरांना जो विश्वास दिला की आपण कार्यालयाच्या उद्घाटनाला येणार आणि आजचा या क्रांतीदिनी 9 ऑगस्ट आनंद आहे। मी एकच शब्द आपल्याला दादा देतो, हे कार्यालय ठाणेच्या जनतेच्या सेवेसाठी असेल। इथे आलेला प्रत्येक माणूस त्याची समस्या आम्ही 24 तास बसून इथे सोडवू, आपल्याला अभिमान वाटेल असं हे ठाण्याचं कार्यालय असेल। पुढच्या येणाऱ्या राजकारणाचं केंद्रबिंदू देखील हे कार्यालय बनेल हा देखील विश्वास देतो। आणि अनेकांना वाटत होतं म्हणजे जसं फडणवीस साहेबांनी विधानसभेमध्ये एक शेर म्हणा मेरा पानी उतरते थे किनारे पे घर मत बना लेना, मैं समुंदर हूँ वापस लौट के आऊंगा। आणि आज या कार्यालयाचं उद्घाटन करून कार्यकर्ते पुन्हा एकदा जोमाने कामाला लागले एवढंच आश्वासनाची सांगणं देतो। सर्व कार्यकर्त्यांचा उत्साह इतका आहे की कमी पडलं आपल्या कार्यकर्त्यांची देखील जी गैरसोय झाली त्याच्याबद्दलही निर्णय व्यक्त करतो आणि पोलीस प्रशासनाचे मनापासून आभार व्यक्त करतो की हा सगळं जो काही दिलं आपल्याला झाला याबद्दल निर्णय व्यक्त करतो। आणि पुन्हा एकदा या कार्यालयामधलं ठाण्याच्या जनतेचं काम होईल हा विश्वास अजित दादाने देतो। आपल्याला सर्व विभागीय कार्यालय प्रगत होईल एवढंच बोलतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम। प्रोफेसर हरी नरके यांचं निधन झालं, ते एक अतिशय चांगलं व्यक्तिमत्व आपल्यातून गेलं। त्यांना 2 मिनिट ओव्हर राहून श्रद्धांजली आपण देऊ शकतो। तुला ओम शांती, ओम शांती। तसंच आज ऑगस्ट क्रांती दिन आहे आणि आदिवासी दिन सुद्धा आहे, त्यामुळे आदिवासी दिनाच्या समस्त आदिवासी बांधवांना शुभेच्छा आपण या व्यासपीठावर मिळते। आणि आज ऑगस्ट क्रांती दिन आहे त्यामुळे ज्ञात अज्ञात अशा सगळ्या क्रांतीवीरांना अभिवादन करून हा कार्यक्रम आपण सुरू करतोय। ठाण्याच्या कार्यकर्त्यांच्या दृष्टीने सुद्धा हा आजचा दिन हा क्रांती दिन आहे। रजित भाई आपल्यासाठी सुद्धा हा क्रांती दिन आहे कारण अनेक वर्षाची जी इच्छा होती लोकांची कार्यकर्त्यांची की राष्ट्रवादीचं स्वतंत्र कार्यालय असलं पाहिजे, ते स्वतंत्र कार्यालय झाले म्हणून आपल्यासाठी सुद्धा क्रांती दिन आहे। यापुढे कोणाला असं माझं कार्यालय माझं कार्यालय असं ऐकावं लागणार नाही, तर प्रत्येक कार्यकर्ता हा हे माझं राष्ट्रवादीचं कार्यालय असं अभिमानाने सांगेल। आणि हे कार्यालय अतिशय थोड्या वेळामध्ये अतिशय सुसज्ज असं करण्यामध्ये जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय आनंद परंपरे यांचं मार्गदर्शन आणि प्रदेशाचे सरचिटणीस रजितभाई मुंद्रा यांचं महत्वाचं आदरणीय दादा, माझे सहकारी, माझी खासदार आनंदजी परांजपे साहेब, माझे मित्र युवकांचे प्रदेश अध्यक्ष सुरजित चव्हाण, माझे सर्व उपस्थित इथे ठाणे महापालिकाचे सभागृहातले माझी सहकारी जयराज भाई,
खंडीचा ताई वैदा आपा अंसारी ताई इतर सर्व उपस्थित सर्व उपस्थित वर्ष पक्ष चुकी हाथ तो पक्ष को ऐसे ही तमाम वीडियोस और अपडेट्स के लिए देखते रहिए गोंडी न्यूज़, और इस वीडियो को शेयर करें, लाइक करें, जिसने अभी तक चैनल को सब्सक्राइब नहीं किया वो सब्सक्राइब करके बेल आइकन जरूर दबा दीजिए, जिससे आने वाली तमाम वीडियोस और अपडेट्स आप तक आती रहेगी। आपकी जानकारी हमारी जिम्मेदारी। जय हिंद, जय महाराष्ट्र।